नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे पहिला प्रश्न बघा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री बनलेले आहेत एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघा याचा ऑप्शन्स क्रमांक सी एकोणीसावे मुख्यमंत्री आहेत कितवे एकोणीसावे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न बघा आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कितवे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कितवे राज्यपाल आहेत तर ऑप्शन्स क्रमांक सी हे बघा बावीसावे राज्यपाल आहेत कितवे बावीसावे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक डी अजित पवार हे आपल्या महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री आहेत कितवे आठवे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत बघा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत तर विधान परिषदेचे आपल्याला विचारले तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन्स क्रमांक बी प्रवीण दरेकरे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण प्रवीण दरेकर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही हे पद काय बघा रिक्त आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक बी नरहरी झिरवळ हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत कोण नरहरी झिरवळ अगला प्रश्न महाराष्ट्रातील विधान परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्रातील विधान परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक ए रामराजे निंबाळकर महाराष्ट्रातील विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण रामराजे निंबाळकर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक सी निलम गोरे लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष कोण आहेत नीलम गोरे पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्राचे सच्छते मुख्य सचिव कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक डी सीताराम कुंटे हे आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे कोण आहेत बघा मुख्य सचिव आहेत सीताराम कुंटे पुढचं आहे बघा महाराष्ट्राच्या पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राच्या पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी व्ही गिरीराज लक्षात ठेवा व्ही गिरीराज हे पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत कितव्या पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे बघा मुंबई उच्च न्यायालयाचे पंचेचाळीसवे मुख्य न्यायाधीश कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे पंचेचाळीसावे मुख्य न्यायाधीश कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे पंचेचाळीसावे मुख्य न्यायाधीश कोण दीपांकर दत्ता पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्र महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव कोण आहेत आपल्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भूषण गगराणी आणि विकास खारगे आपल्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक ए सुमित मलिक हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहेत कोण सुमित मलिक पुढचा प्रश्न काय बघा विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी निलेश गायकावाडे विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण निलेश गायकावाडा नमस्कार मित्रांनो आपण जर एस एस सी सी जी एल टी एर दोन परीक्षेची तयारी करत असाल तर एक आपल्यासाठी एकदम मोफत मॉक टेस्ट असणारे जर तुम्ही एस एस सी सी जी एल टी दोन परीक्षेची तयारी करत असाल एकदम फ्रीमध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज आपल्यासाठी असणारे आपल्याला काय करायचं आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकलेली बघा त्या लिंकवर टच करून आपल्याला सगळी प्रोसेस पूर्ण करायची पहिल्यांदा आपल्याला मेल टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पासवर्ड क्रिएट करायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकून पूर्णपणे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर बघा पूर्णपणे आपल्यासमोर टेस्टचा इंटरफेस ओपन होईल बघा पूर्णपणे टेस्टचा इंटरफेस ओपन होणार आहे लगेच्या लगेच तुम्ही पूर्णपणे ही टेस्ट देऊ शकता ही मॉक टेस्ट कसं काय द्यायची आपल्याला सगळी काही तुम्हाला प्रोसेस सांगितलेची त्याचबरोबर मित्रांनो बघा या टेस्टचा भर तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे पूर्णपणे तुमची पेपर कसा कवरेज करायचा मेरिटमध्ये कसं बसायचं आणि मार्क कसे वाढवायचे सगळे तुम्हाला यामध्ये आपण माहिती सांगितलेल्याची फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर टच करून तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊ शकता आणि ही टेस्ट देऊ शकता अगला प्रश्न काय बघा जागतिक मराठी ॲकॅडमीचे अध्यक्ष कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी रामदास फोटाने हे जागतिक मराठी अकॅडमीचे अध्यक्ष आहेत कोण रामदास फोटाने पुढचा प्रश्न आहे बघा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे प्रसाद कांबळे पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी कौतिकराव ढाले पाटील कोण आहेत बघा कौतिकराव ढाले पाटील अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे बघा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मेघरास राजे भोसले हे कोण आहेत बघा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए एस मदान त्यांनाच आपण म्हणतो युविंदर पाल सिंग लक्षात ठेवा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत युविंदर पाल सिंग आपण काय म्हणतो एस मदान पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अश्विनी कुमार लक्षात ठेवा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत अश्विनी कुमार आहेत पुढचा आहे बघा महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक सी सतीश गवई महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा सतीश गवई पुढचं आहे बघा महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत ऑप्शन क्रमांक डी आशुतोष कुंभकोणी हे काय बघा महाधिवक्ता आहेत आशुतोष कुंभकोणी महाराष्ट्राचे महालेखापाल खालीलपैकी कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे महालेखापाल खालीलपैकी कोण आहेत चोवीस नंबरचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सायात आणि जाफरा हे कोण आहेत बघा महाराष्ट्राचे महालेखापाल आहेत पुढचा आहे बघा महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए विद्यासागर कानाडे लक्षात ठेवा विद्यासागर कानाडे महाराष्ट्राचे लोक आयुक्त आहेत अगला प्रश्न महाराष्ट्राचे उपलोक आयुक्त कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे उपलोक आयुक्त कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी संजय भाटिया महाराष्ट्राचे उपलोक आयुक्त आहेत कोण संजय भाटिया पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत बघा शरद पवार महाराष्ट्र राज्य मागासवर्गीयाचे अध्यक्ष कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आनंद निरगुडे महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त कोण आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए शेखर गायकावाडे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे तुकाराम मुंडे तर मित्रांनो बघा आपल्या अन अकॅडमीला फ्रीमध्ये क्लासेस चालू आहेत फक्त जाता जाता तेवढं फॉलो करून घ्या आपले बघा रोज तीन चार घंटे क्लास असतात एकदम मोफत एकही रुपया न घेता खाली कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या प्रोफाईलची लिंक पिन केलेली त्यावर टच करून तुम्ही फॉलो करून घ्या ऑप्शन्स क्रमांक ए भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत गुजरातचे बघा हे सतरावे मुख्यमंत्री बनलेले आहेत कित सतरावे आणि त्यांचा पक्ष कोणता आहे बघा बी जे पी त्याला आपण म्हणतो भारतीय जनता पार्टी आज लक्षात गुजरातची राजधानी कोणती आहे गांधीनगर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी बसवराज बोम्मई लक्षात ठेवा बसवराज बोम्मये जे काही कर्नाटक राज्य आहे ते कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत दुसरा प्रश्न आहे आंध्र प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत आपल्या सगळ्याला माहिती आहे कोण आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत कोण वाय एस जगनमोहन रेड्डी लक्षात ठेवा वाय एस जगनमोहन रेड्डी या ठिकाणी बघू शकता आंध्र प्रदेशची राजधानी कोणते कोणते आहेत विशाखापट्टणम पहिली त्याच्यानंतर हे बघा विशाखापट्टणम नंतर अमरावती सुद्धा याची काय बघा राजधानी अमरावती आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत आसाम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवीन मुख्यमंत्री आहेत बघा आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत हेमंत बिस्वा शर्मा उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत पाच नंबरचा प्रश्न आहे उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी सिंह धामी लक्षात ठेवा पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी पुढचा प्रश्न बघा पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत पदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी यन रंगस्वामी कोण आहेत यन रंगस्वामी हे बघा पद्चेरी केंद्रशासित प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर झारखंड राज्याचे मुख्यमंत्री बघा हेमंत सोरेन झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हेमंत हे सोरेन तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत तर बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बघा ऑप्शन्स क्रमांक ए मुथवेल करुणानिधी स्टॅलिन लक्षात ठेवा मुथवेल करुणानिधी स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे बघा अरुणाचल प्रदेश कोणतं राज्य अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बघा पेमा खांडू इमेजमध्ये बघा पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे तर आपल्या सगळ्यांना माहीत पैलन ईटानगर लक्षात ठेवा ईटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी अरुणाचल प्रदेश बघा अतिशय पूर्वेकडील राज्य आहे भारताचं अतिशय पूर्वेकडील राज्य कोणतं तर अरुणाचल प्रदेश आहे पुढचा प्रश्न बघा ओडिसाचे नवीन मुख्यमंत्री म्हणजे ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत नवीन नाही ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन्स क्रमांक बी नवीन पटनायक ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत नवीन पटनायक हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत कशाचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत right व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक वी जयराम ठाकूर बघा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पूर्णपणे बघा अख्ख्या याच्यामध्ये यांच्या गावामध्ये एल पी जी ये, कनेक्शन देणारं हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य बनलेलं आहे हा सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे एल पी जी कनेक्शन देणारं हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे मिझोरामचे मुख्यमंत्री कोण आहेत मिझोरम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए जोरम थांगा लक्षात ठेवा जोरम थांगा हे मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत जोरम थांगा मिझोरामचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे बघा हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी मनोहरलाल खट्टरे हरियाणाचे मुख्यमंत्री कोण मनोहर लाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत हरियाणाची राजधानी कोणती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत एकदम आयम पी प्रश्न आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन्स क्रमांक बी शिवराज सिंह चव्हाण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत शिवराज सिंह चव्हाण मध्य प्रदेशची राजधानी कोणती बघा भोपाळ लक्षात ठेवा भोपाळ त्याचप्रकारे बघा जे काही भोपाळमधलं इंदोर शहर आहे हे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकाचं शहर आहे कोणतं मध्य प्रदेशमधील इंदोर शहर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे मणिपूरचे जे काही मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यांचं नाव विचारलं आपल्याला राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए यन बिरेन सिंग मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे लक्षात ठेवा मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय यन बिरेन सिंह छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघा भूपेश बघेल छत्तीसगडचे जे काही मुख्यमंत्री त्यांचं नाव आहे भूपेश बघेल छत्तीसगडची राजधानी कोणती बघा रायपूर लक्षात ठेवा रायपूर ही छत्तीसगड खालीलपैकी कोण आहेत बिहारचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन्स क्रमांक बी नितीश कुमार बघा बिहारचे मुख्यमंत्री कोण नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन्स क्रमांक सी अरविंद केजरीवाल बघा दिल्लीचे मुख्यमंत्री कोण अरविंद केजरीवाल पुढला प्रश्न आहे बघा गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हा सुद्धा खूप आय एम प्रश्न आहे गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत प्रमोद सावंत हे गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत केरळ राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हा सुद्धा आय एम प्रश्न आहे केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत तर केरळचे आपल्या सगळ्याला माहिती आहे कोण आहेत ऑप्शन्स क्रमांक सी पिनराई विजयन पिनराई विजयन बघा केरळचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत उद्धव ठाकरे कोण आहेत उद्धव ठाकरे साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हा सुद्धा एकदम आय एम पी प्रश्न आहे मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी कॉनरॉड संगमा लक्षात ठेवा कॉनरॉड संगमा को गा, हे कोण आहेत बघा मेघालयचे गा, मुख्यमंत्री आहेत मेघालयचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे बघा नागालँड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत नागालँड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन्स क्रमांक बी नेफ्युरिओ लक्षात ठेवा नेफ्युरिओ नागालँड राज्याचे मुख्यमंत्री आहेत नेफ्युरिओ नागालँड राज्याचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न बघा राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत जे काय बघा राजस्थान राज्य राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत अशोक गेहलोत लक्षात ठेवाल अशोक गेहलोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन अजिबात दाबायला विसरू नका बेल ऑयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेगवेगळ्या चॅनलचे सुद्धा लिंक टाकले त्यालासुद्धा तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता तर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत आपण बघितला ऑप्शन्स क्रमांक डी अशोक गेहलोत सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक सी प्रेमसिंग तमांग सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत प्रेमसिंग तमांगे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक के चंद्रशेखर राव कोण आहेत के चंद्रशेखर राव तेलंगणा राज्याचे कोण आहेत मुख्यमंत्री आहेत तेलंगणाची राजधानी कोणती आहे है? हैदराबाद लक्षात ठेवा हैदराबाद ही है तेलंगणा राज्याची राजधानी आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत यू पीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे कोण आहेत मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत हा मित्रांनो तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ दोन तीन वेळेस बघितला तर तुम्हाला पूर्णपणे पाठ करून म्हणजे तुमच्या लगेच लक्षात राहिली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्याचं नाव काय आहे अख्ख्या भारतामध्ये पश्चिम बंगालमध्येच महिला मुख्यमंत्री त्यांचं नाव काय बघा ऑप्शन्स क्रमांक डी ममता बॅनर्जी लक्षात ठेवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय बघा ममता बॅनर्जी त्यांच्या जे काही पक्ष आहे त्या पक्षाचं नाव बघा टी एम सी त्यालाच आपण म्हणतो तृणमूल काँग्रेस काय म्हणतो तृणमूल काँग्रेस हे पण लक्षात ठेवायचं पश्चिम बंगालच्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत ममता बॅनर्जी लक्षात ठेवा ममता बॅनर्जी